शकतं की तशा संधी आजूबाजूला निर्माण होतात आणि तसं पोटेन्शियल आतमध्ये दिलेलं असत. आणि होत यामुळे नाही की आपण तेवढे फोकस्ड आयुष्य जगत नाही, त्यामुळे आपल्याला आजूबाजूला काय घडतं हे पण कळत नाही आणि ते आतमध्ये कसं पडलं पाहिजे हे समजत नाही. आणि या सगळ्याचा गोंधळ असा होतो की वी नेव्हर बिकम सच अ पर्सनॅलिटी. म्हणून हा एक विषय सहज कालपासून मनात होता, आज सकाळी तो जास्त जवळचा वाटला. जी इमिजिएट दिल्या जाते ती रिएक्शन असते, दॅट इज प्रतिक्रिया. आणि जी विचार करून दिल्या जाते दॅट इज रिस्पॉन्स, प्रतिसाद. आम्ही प्रतिक्रिया देतो का आम्ही प्रतिसाद देतो? बहुतेक माणसं प्रतिक्रिया देऊन मोकळतात, फार कमी माणसं प्रतिसाद देतात. लगेच काहीतरी घडतंय आपण बोलून टाकतो रिएक्शन. मला परवा एक जण म्हणला की मी तुमच्याबरोबर मागचे 3 महिने राहतोय सर, मग 3 महिन्यामध्ये तुम्ही मला थोडं जे काही रीड केलंय त्या माझ्याबद्दल थोडं सांगू शकाल का? मी त्याला सांगितलं गंमत कशी असते, माणूस हा रोजच्या आयुष्यात कळतच नसतो, माणूस फार बिकट परिस्थितीत कळत असतो. हे जे छान स्मूथ चाललंय ना, तुम्ही मला भेटताय गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग बेटा काय चाललंय, छान टेन्सेस समजतात का, हो समजतात, ऑक्सिलरीज पुढे येत आहेत का, येस, आता पहिल्यापेक्षा बोलतो का, हो बोलतो, हे कॅरेक्टर नाहीये, जनरल अंडरस्टँडिंग आहे. अतिशय साध्या गोष्टीमध्ये जे काही चाललेलं असतं स्मूथ, आपल्यालाही काही प्रॉब्लेम नसतो. रोज सकाळी आपण उठतो, रोजच्या सारखेच गमतो, कुठतरी आपली आई आपल्याला म्हणते की लवकर तोंड उचल, लवकर ये, काम आहे. हे रोजचं आयुष्य, ते लक्षात राहत नसतं माणसाच्या. जेव्हा क्रंच सिच्युएशन असते, काहीतरी बिकट परिस्थिती असेल, काहीतरी खूप आनंदाची गोष्ट असेल, काहीतरी घडलेलं असेल, त्यावेळेस माणूस खरं तर कळतो, त्याच्याशिवाय तो नाही आतमध्ये पडत. मी त्याला म्हणला अरे बाळा, कॅरेक्टर लक्षात घेण्यापर्यंतच अजून तुझा माझा सहवास नाही, कारण परिस्थिती जेव्हा बिकट बनते तेव्हा तुझे त्याच्यावरचा रिस्पॉन्स किंवा रिएक्शन काय. रोजच्या सिच्युएशन मध्ये ते कोणी पण लाईफ जगेल. एक मोमेंट अशी येते की ज्या मोमेंटला तुम्ही खरं तर शांत राहायला पाहिजे आणि तुम्ही शांत राहत नाही, आणि नंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे, लक्षात येते की आपण शांत राहायला पाहिजे होतो. तुम्ही पुढे आलाय, जेव्हा तुम्ही आता ते बोललायत ना, त्याचं काहीतरी एक फळ तयार झालंय, ते आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे भोगायचं. आणि जरी तुमची रिएक्शन ही फार बी एवढी छोटी असली तरी तुम्हाला मिळणारी गिफ्ट ही फळा एवढी मोठी राहणार, ती चांगली असली तरी आणि वाईट असली तरी. सीड इज ऑलवेज स्मॉल, फ्रूट इज ऑलवेज बिग. प्रत्येक गोष्टीच्या माग काहीतरी घडलंय, ते घडलंय ते सीड आहे, आणि आताचे परिणाम मी साधतोय ते फळ आहे त्याच. फळ नेहमी मोठं असत, बी नेहमी लहान असत. ती रिएक्शन त्या क्षणी गेली, कोणाचा तरी मनावर एक ओरखडा पडला, चरा पडला, आणि त्या रिएक्शनचे काही परिणाम आता घडलेले आहेत, ते सगळे मला फेस करावे लागणार पुढे जाऊन.
ती मोमेंट फक्त मी जिंकू शकलो नाही, मी जिंका आयुष्य जिंकण्यासाठी नसतं, जिंकण्यासाठी एक छोटस क्षण असतो, तेवढाच जिंकलो तर मी विजयी होतो. मी म्हणजे एका घंट्याचा हिशोब लावतो आपण सोपं जावं म्हणून कॅल्क्युलेशन, मी 59 मिनिट आणि 59 सेकंद शांत आहे. मी एकच सेकंड चिडलो पण मी 1 घंटा हरलो. हे लाईफचं कॅल्क्युलेशन. ती वन मोमेंट, दॅट वन मोमेंट मेक्स यू विन ऑर लूज, दॅट्स इट. हाऊ डू यू लिव्ह दॅट वन मोमेंट? वो एक पल, एक क्षण तो होगा. तुम्ही कसा जगताय? तुम्ही रिएक्ट होता, तुम्ही रिस्पॉन्स देताय. आपण पटकन रिएक्शन देऊन मोकळे. मुळात त्याच्यावर गरजच नसते रिएक्शन द्यायची. आपल्याला ना सगळ्या गोष्टी कम्फर्ट लेवलवर आयडियल कंडिशन मध्ये पाहिजे असतात. असं जग नाही आहे की तुम्हाला सगळं आयडियल कंडिशन मध्ये कम्फर्ट लेवलवर मिळेल. म्हणजे इथं अत्यंत डिसिप्लिन असा एखादा मुलगा असेल की जो खाली त्याची गाडी लावल्या लावल्या पहिल्यांदा मोबाईल काढत असेल आणि तो सायलेंटवर टाकत असेल आणि तो इथे येत असेल. आणि मग इथं आता त्या बंधुराजांचा मोबाईल कसा वाजला, तसं कोणाचा मोबाईल वाजला की त्याच्या टाळक्यात एक येत असेल की सायलेंट का, कारण तो टाकतोय. मग आम्ही फक्त एक्सपेक्टेशन आयुष्य जगायचं आहे. तुम्ही एक ते इथला आपल्यातला एक भाऊ आहे की जो कदाचित तो कोणत्या कंडिशन मधून कोणत्या मानसिकतेतून इथं आला हे तुम्हाला माहित नाही. मी माझा मोबाईल सायलेंटवर टाकला पाहिजे ही झाली आयडियल कंडिशन, तो सायलेंटवर नाही टाकू शकलो ही झाली रियालिटी. अहो हजारो गोष्टी घडतात आयुष्यामध्ये, आपल्याला माहित नाहीये कोण कोणत्या मानसिकतेत तिथे येऊन बसलाय. काही अत्यंत बॅलन्स्ड माइंडसेट मध्ये छान 8 वाजता उठून आवरून निद आले असतील, काही बिचार सकाळी 4 वाजता उठलेले असतील आणि तरी त्यांना चहा मिळालेला असेल ते पण इथं आलेले असतील. सगळे वेगवेगळ्या परिस्थितीतून येतात आणि अनफॉर्च्युनेटली आपण आपली परिस्थिती समोरच्यावर चिटकून त्याची रिएक्शन आपण प्लॅन करायची. कस आम्ही आमचं आयुष्य वाया घालतो, काहीच संबंध नसतो, कशाचा कशाशी संबंध नसतो. आपण तो लावतो, आपण तो लावतो आणि त्यातून हे सगळे रिएक्शन देऊन मोकळे होतो. कसे ते रिएक्शन द्यायचे? त्या इतक्या वस्ट, इतक्या वस्ट. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आज राजकारणात फार मोठ्या प्रमाणात रिएक्शन दिले जातात, पण ते रोल मॉडेल्स असू शकतील, ती आयडियल लाईफ नाही आहे. आयडियल लाईफ मध्ये रिएक्शन द्यायच्याच नसतात, रिस्पॉन्सेस द्यायचे असतात. भारतातल्या आता नावं सांगत बसत नाही, भारतातल्या फार मोठ्या महाराष्ट्रातल्या फार मोठ्या दोन राजकारण्यांबद्दल असं बोललं जात. स्वातंत्र्यानंतरच्या काळातलं राजकारण आहे. राजकारण किती गोड होतं याचं एक्झाम्पल तुम्हाला देतो की एका फार मोठ्या वाचून टॉप लेवलच्या आपल्या एका नेत्याच्या बद्दल अगदी चांगल्या लेवलवरच्या दुसऱ्या नेत्याला एका अत्यंत महत्वाच्या ठिकाणी असा उल्लेख केला की त्यांना बाळ नाहीये या विषयी उल्लेख केला. ते ज्यांच्याबद्दल उल्लेख केला त्यांनी ते त्यांच्या त्यांना जेव्हा लक्षात आलं की असं झालंय तेव्हा ते त्यांच्या घरी गेले ज्यांनी तो उल्लेख केला होता त्यांच्या आणि त्यांना सांगितलं की तुमचं जे काही म्हणणं आहे ते मला समजत, फक्त प्रॉब्लेम हा आहे की माझी बायको जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा काही गोष्टी अशा घडल्या की ते बाळ जन्माला नाही आलं आणि अनफॉर्च्युनेट पार्ट असा आहे की त्या डायग्नोसिस मध्ये शेवटी डॉक्टरने असं सांगितलं की यानंतर तुम्ही कधीच बाळ कॅरी करणार नाही, तसा प्रयत्न करू नका, आयुष्य पुढचं अवघड होईल. आणि मग ती संधीच संपली, तिथं ते संपलं. पण झालंय काय माहिती का की तुम्ही जेव्हा हे लिहिलं हे जे तुम्ही बोललात त्याचा उल्लेख माझ्या बायकोपर्यंत पण पोहोचला आणि तिला त्याचं वाईट वाटलं.
त्यामुळे तुम्ही माझ्या बाकी चारित्र्याबद्दल काही बोलू शकता, याबद्दल कृपा करून बोलू नका. ही माझी विनंती आहे. तुम्हाला काय करायचं होतं, कृपा. ती जी व्यक्ती होती ज्याने तो उल्लेख केलेला होता, ती व्यक्ती या व्यक्तीच्या घरी गेली. त्यांनी त्या वहिनींची माफी मागितली, यांची माफी मागितली, आणि जेवढ्या मोठ्यांनी आधीचा उल्लेख केलेला होता त्यापेक्षा काही पटीनं मोठ्यांनी दुसरा उल्लेख केला की याच्यात मी चुकलो आहे. हे महाराष्ट्रातलं राजकारण होतं एका काळात, म्हणजे इतका ग्रेसफुल राजकारण होतं की त्याच्यामध्ये तू चुकलं चुकलं यार, ठीक आहे, ते सुचलं नाही तेव्हा आणि पडलं काय. याला सत्सद विवेक जागा असणार असं मला. ज्यांचा हा जागा असतो ते यशापर्यंत पोहोचतात, नाही तर यशाचा प्रकाश पडल्यानंतर काही जणांना तो चमकलेला प्रकाश आपल्या अंगावर आपलं यश वाटायला लागतं. वर कुठले तरी फटाके वर जाऊन फुटतात, ते जेव्हा फुटतात तेव्हा ते प्रकाशतात, ते प्रकाश नाही की त्याचा प्रकाश आजूबाजूला पडतो. याचा अर्थ ते सगळं प्रकाशित आहे असं नाही होत, त्याचा प्रकाश क्षणभरासाठी पडलेला असतो. तसा आपल्या सगळ्यांच्या अंगावर यशाचा प्रकाश पडतो, ते यश कोणाच दुसऱ्याचं पण असू शकेल कदाचित, पण एका मोमेंटसाठी आपल्याला ते आपलं वाटायला लागत आणि त्यातून आपण आपले रिएक्शन देऊन मोकळे होतो. कशा असेल, काल मी एका वृद्धाश्रमाला व्हिजिट द्यायला गेलो, खूप दूर गेलो, जवळजवळ 250 किलोमीटरवर एका आदिवासी भागांमध्ये अशा प्रकारच्या आहेत, अतिशय पाड्यामध्ये रिटायर्ड जोडपं आहे. त्यांनी त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांना मिळालेल्या पैशातून त्यांनी जे काही इस्टेट गोळा केली ती विकून वगैरे तो वृद्धाश्रम उभा केला आहे. आणि त्यात काही वृद्ध आहेत. थोड्या वेळासाठी, 4-1 तासासाठी, 4-4.5 तासासाठी मी तिथं होतो. फेकलो बोललो, बऱ्याचशी चर्चा झाली आणि आयुष्यात बरीच डायमेन्शन्स बदलण्याची कुवत एका छोट्या मोमेंटमध्ये कशी लपलेली असते हे पण मला कळालं की अनबिलीव्हेबल. मी काल आल्यानंतर अमित सरांशी बोलत होतो, मला अमित सर त्यांच्या रूम्स आहेत, एका रूममध्ये दोघं जण राहतात, अशा रूम्स आहेत त्यांच्या. त्या रूम्सला व्हिजिट दिल्यानंतर आणि तिथल्या टॉयलेट्सला चेक केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही आणि मी घाणीत राहतो, स्वच्छतेत ते राहतात. कोणाच्याही देवघराला लाजवेल एवढे स्वच्छ त्यांचे टॉयलेट्स होते. एक टॉट कुठं पडलेला नव्हता, पूर्ण एरियामध्ये तुकडा पडलेला नव्हता कशाचा. आणि सगळी माणसं एका सर्टन एजच्यावर वृद्ध असतात, पण ती त्या जागेबद्दल प्रामाणिक होती. मी कचरा करण्यासाठी खाली आलेलो नाही याच्यावर ते कन्फर्म होत आहे, आम्ही नाही. आमचं किती मोठं गोंधळ आहे, आपलं काय बरं पिल्लं. मला तुम्हाला खरंच एक प्रश्न येतो, आपलं काय आहे की जे अतिशय चांगलं राहावं याच्यासाठी आपण झटतो. म्हणजे तुमची ती शाळा आहे जी तुम्हाला फार छान राहावी असं वाटतं, का तुमचं ते कॉलेज आहे तिथं तुम्ही आज कदाचित जात असाल, की तुमचं ते ऑफिस आहे ज्याचे तुम्ही आज एम्प्लॉई आहात, का तुमचं हे इन्स्टिट्यूट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही शिकायला येतात, की तुमचं ते घर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही राहता, असं काय आहे. आणि तिथं व्हिजिट दिलेल्या कोणालाही तुम्हाला भेटल्यानंतर असं वाटेल की हे घर तुमचं आहे असं कोणतं वाटू शकत. म्हणजे सांगितलं हे घर माझं आहे तर कोणालाही कळेल, कुणीतरी मला भेटलंय आणि त्याने चक्कर मारली आणि त्याने फक्त घर चक्कर मारल्यानंतर अभिजित सरांचं आहे का असं त्याने विचारलं पाहिजे. असं काय अभिजितचं क्रिएशन आयुष्यात. So somehow, somewhere, we people need to think about this. चर्चा भव्यतेची होत नसते पिल्लांनो, चर्चा ही नेहमी दिव्यतेची होत असते. रादर ती व्हायला पाहिजे. भव्यतेची चर्चा करणारी फार सामान्य माणसं, फार मोठं बांधलंय त्यांनी, मोठं बांधलं कुणी मानू शकते ना, काय लागतं पैसा लागतो बस, इससे ज्यादा कुछ नाही. दिव्यता जी आहे ना ती पैशाने विकत घेता येईल, ती कमिट लागतो माणूस आतमधून त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी. एकदा माणसाला याचं भान निर्माण झालं ना की आपण रिएक्शन देणं बंद होत जात, रिस्पॉन्सेस द्यायला. ज्या व्यक्तीला भेटायला गेलो होतो त्या व्यक्तीने माझं आयुष्य बदलणारा एक सेंटेन्स मला शिकवला,
फार इनडेप्थ सेंटेन्स होत. म्हणजे मी गेल्यानंतर ज्या खोलीमध्ये मी गेलो, माझी एक आते बहीण तुमच्यातल्या काही जणांनी तिचं एक आपल्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरवर एक सेशन ऐकलं होतं काही 2-2.5 वर्षापूर्वी, ती एकदा इथं आली होती तेव्हा तिने एक सेशन घेतलं होतं. तुमच्यातले काही जण जे जुने होते ते त्यावेळेस तिथं होते. शी 75+, तिचा एक तिथं आध्यात्मिक कार्यक्रम होता. मी तिलाही भेटायला गेलो होतो, तिला भेटलो. तर ज्या रूममध्ये आता ती आध्यात्मिक स्पीकर म्हणून तिथं आलेली होती माझी ताई, तर ती तिथं जेव्हा गेली तेव्हा मी तिला भेटायला त्या रूममध्ये गेलो. तर त्या रूममध्ये एक खुर्ची होती, ज्या खुर्चीवर एक शाल अंथरलेली होती. त्याची सीट जिथं आपण बसतो तिथं आणि बॅग जिथं टेकतो तिथं, दोन्हीकडे त्या दोन वेगळ्या शाली त्यांनी अंथरून ठेवलेल्या होत्या. घड्या घालून फार व्यवस्थित त्याच्यावर अंथरलेलं. असा एक क्वेश्चन होता की हे का, म्हणजे थोडी थंडी आहे आणि खुर्ची थंड लागू नये म्हणून ते केलंय का, असं मनात एखादा प्रश्न येऊ शकतो असं. मग त्या वेळेला की तसं नाही, ती जी खुर्ची आहे त्याच्यामध्ये मी स्वामी समर्थांना बसलेलं पाहिलंय, हा माझा लाईव्ह एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी त्या खुर्चीवर कोणाला बसू देत नाही. ग्रेट, खूप छान. मी आपल्या खुर्चीचं दर्शन घेतलं. श्रद्धा काय लेवलर असेल बरं एखाद्या माणसाची, त्या बोलताना मला म्हणत होत्या तू मला सांगते सर, स्वामी 11:59 करू शकतात पण 12 देत नाही. काय लेवलचं सेंटेन्स आहे, कॅन यू फील करणार सर? स्वामी 11:59 तू वाट पाहू शकतात पण ते 12 देत नाहीत तुमचे, एवढी खात्री आहे ते बरोबर आहेत म्हणून हे सगळं घडलं. अरे काय लेवलची श्रद्धा, म्हणजे ते 11:59 करू शकतात पण 12 देत नाहीत. आपले 12 ते फील आहे कारण आपल्या बरोबर स्वामी नाही. आपला प्रॉब्लेम काय गोळ आहे, आपले 12 नेहमीच वाजले. रादर आपण खात्री आहे, कन्फर्म आहेत की जगातले सगळ्यात दुर्दैवी जीव आपण आहेत. बऱ्याच जणांची त्याच्यासाठी चढावड आहे की सगळ्यात दुर्दैवी मी कसा, तुझं तर काहीच नाही रे, माझं तर त्याच्या पलीकडं आहे, असे खूप आहेत जगात माणसे. अरे तुझं काय, तू काही सांगतो त्याच्यापेक्षा माझा प्रॉब्लेम बघ, तू इकडे इकडे आहे मी तुला सांगतो. आपण त्याच्यात, पण मला काय म्हणायचं आहे, आपले असतील हो कदाचित ते, म्हणजे त्यांना आपण परत, मला नेहमी असं वाटतं की ती उभी राहतात ती, ते प्रश्न तुमच्या समोर आलेले प्रश्न आहेत का, आव्हान आहेत, तर तिचं आव्हान आहे, तर आम्हाला त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहता यायला पाहिजे. काय होतं माहिती का, की आपण जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा बोलत नाहीत आणि आपण बोलत नाहीत म्हणून जे साचतं ते रिॲक्शन म्हणून बाहेर पडत. कदाचित आपण पूर्वीच बोललो असतो तर ते फार स्मूथ बोलणं झालं असत. आपल्याकडे एक जनरल पद्धत असते, जे भाज्या वगैरे फळं हे जेव्हा कुजतात डम्पिंग ग्राउंड मध्ये त्यांना डम्प करण्यात येतं. आता त्याचं खत वगैरे बनवण्याचे प्रोजेक्ट खूप मोठे झालेत, पण पूर्वीच्या काळी हे एका ठिकाणी फेकलं जायचं आणि तो ढिगारा उपसताना त्याच्यातून मिथेन नावाचा एक वायू बाहेर पाडायचा आणि त्यातून ती माणसं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी माणसं मेले वगैरे असं पेपरमध्ये बातम्या यायच्या. हा जो तितके दिवस सडून त्याच्यामध्ये जो काही एक वायू तयार झाला तो आहे, तो घातक असतो, धोकादायक असतो. दॅट इज मोर हजार्डस दॅन कार्बन डायऑक्साइड. त्याच्याबद्दल फार म्हणजे जपूनच काही गोष्टी कराव्या लागत असतात. सो विथ दिस रेफरन्स मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जेव्हा तुमच्या मनामध्ये अशा अनेक घटना दाबून ठेवता तेव्हा त्याचाही असा वायू तयार होतो, तो रिॲक्ट होतो आणि त्याची रिॲक्शन हार्श असते, ती ओरखडे पाडते लोकांच्या मनावर. तुमच्यासाठी तो एक क्षण असतो. आपण ना बेटा चांगलं काहीतरी युक्त बनव की म्हणजे भांडं भरायचं असेल तर इट टेक्स टाइम, ओतायचं असेल तर इट टेक्स लेस टाइम. माझं तुमच्यावरचं इम्प्रेशन चांगलं करायचं आहे ना तर याला खूप वेळ लागतो. माझं तुमच्यावरचं इम्प्रेशन खराब करण्यासाठी मोमेंट लागत, एक क्षण लागतो, याच्यापेक्षा जास्त काही नसतं.
मग आम्ही ती एक मोमेंट हारतो आणि म्हणून आमच्या पूर्ण एंटायर लाईफ मध्ये आम्ही खूप चांगल्या गोष्टी केलेल्या असताना आम्हाला तेवढं चांगलं इम्प्रेशन क्रिएट करता येत नाही. वाय? बिकॉज वी लॉस्ट दॅट वन मोमेंट. एक क्षण हरला गेला, तो एकच क्षण खरं तर जिंकायचा होता, तो एकच क्षण हारून बसलो. सगळ्यात महत्वाची मुवमेंट होती ती. आम्ही रिॲक्ट करतो कुणाला तरी, आम्ही बोललो काहीतरी आणि आमचा हातलं ते सगळं संपलं. आम्ही रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होता. हा प्रवास आहे, एक मोठा प्रवास आहे. वी डोंट नो एक्झॅक्टली तुमच्यातलं मला माझ्या तुम्हाला कोणातलं कोण कोणाच्या कधी कामाला येईल आपल्याला काय माहित नाही. आपण गंमत म्हणून एकमेकांना भेटलो नाही. तुमच्या आणि माझ्यासाठी तो योग होता, तरी त्यासाठी तो प्लॅन होता. सो इट्स व्हेरी क्लिअर. जो तुमच्या आणि माझ्यासाठी ऍक्सिडेंट आहे तो त्याच्यासाठी प्लॅन आहे. आम्ही फार ऍक्सिडेंटली भेटलो हे तुमचं माझं मत आहे. म्हणजे कुणीतरी दुसऱ्याकडेच क्लास लावायला गेला होता, पण त्या क्लासच्या खाली त्याला कुणीतरी भेटलं म्हणून त्यांनी क्लास इथं लावला. असे खूप आहेत माझ्या 35 वर्षाच्या करिअरमध्ये. असे अनेक विद्यार्थी आहेत की जे आज अगदी आपल्या इन्स्टिट्यूटचा जप वगैरे करत असतील इतके ते कमिटेड आहेत. पण वेन दे केम इट हॅपन्ड लाईक एनिथिंग, ऑल ऑफ अ सडन दॅट हॅपन्ड. पण मग त्याच्यासाठी माझ्यासाठी तो योग, त्यासाठी माझ्यासाठी तो ऍक्सिडेंट असेल. पण प्रत्यक्षात खरं सांगायचं झालं तर ते सगळं जे होतं तो त्याच्यासाठी प्लॅन होता. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यायला पाहिजे एव्हरी मोमेंट व्हॉट वी लिव्ह विथ कम्प्लीट अवेअरनेस अँड अ प्युअर कॉन्शियसनेस वी नीड टू लिव्ह. प्रत्येक क्षण हा अत्यंत जागरूकतेने जगता येतो का आपल्याला? आम्ही तेवढे जागरूक राहू शकतो का? कारण फटफट फटफट कोणाला तरी बोलून काय होतं माहिती आहे? वर्ष वर्ष दोन दोन पाच पाच वर्ष जे इम्प्रेशन क्रिएट करण्यात आपण घालवतो ना ते एका मोमेंट मध्ये निघत असतात. एकच क्षण असतो. लाईफ मध्ये ट्रॅप्स येत राहतील. तुम्ही अडकलाय असे सगळेच जण अडकत असतात. तुम्हाला दोन गोष्टी कायमच्या लक्षात ठेवा म्हणून सांगतो. एक, आपण चालत असताना वरून एक पिंजरा पडतो, आपण त्यात अडकतो. आपल्याला त्याच्या बाहेर येता येत नाही. त्यावेळेस मानसिकता कशी पाहिजे? तर जसा तो पडलाय तसा तो उचलला पाहिजे. इज कॉल्ड श्रद्धा. तो पडला ना तसा तो उचलून घेत होत नाही. ज्या शक्तीने तो पाडला ती शक्ती तो उचलतो. आणि आपण आतमध्ये गेलो कुणीतरी बाहेर कडील कुलूप लावून घेऊन गेलो, तर जसा कुलूप लावणारा माणूस आहे तसा कुलूप उघडणारा माणूस पण जगात असतो. ही पण एक क्षमता आहे. कुलूप लावणारा जसा येऊन तुम्हाला अडकून गेला ना तसा तुम्हाला सोडणारी पण माणसं जगात असतात. 60+ द कपल यस्टरडे टू हुम आय मेट स्टील वर्किंग विथ फुल जॉय. मला वाटलं होतं की बोलले खरं तर आपली ट्रिप काढायला पाहिजे अशा ठिकाणी. सी द मॅजिक ऑफ द गाईज दोज हू आर वर्किंग हार्ड. प्रचंड काम करत आहेत. म्हणजे कसे छोटे छोटे आनंद आनंद कशात लपलेला असतो. त्यांच्याशी बोलत होतो ते मला सांगत होते की आम्ही मागच्या वर्षी हरभरे लावले होते. अरे वा छान. ते पूर्ण परिसर तो 1.5 एकरचा आहे. यू कॅन अंडरस्टँड ते काय काय करत असतील त्याच्यात आणि काय. त्याच्यात आंब्यात झाडे, त्याच्यात केळीची झाडं, त्याच्यात चिक्कूची झाडं, त्याच्यात पेरूची झाडं, ते आहेत बरेच काही करतात. त्यात त्या खोल्या, त्याचं थोडी मोकळी स्पेस, त्याच्यात एक मंदिर, बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या. तर ते जेव्हा मला सांगत होतं की आम्ही हरभरे राहतो, म्हणलं अरे वा ग्रेट. मला आले का या सगळ्या वातावरणात? हो म्हणे खूप छान आले. थोडेसे लावले होते, थोडेच आले. मध्ये मला सांगत होते की आनंद घेण्याची प्रक्रिया कशी असते. किंवा इथल्या काही स्त्रियांनी त्याची डाळ केली आणि मग पुढे चढून आम्ही एका दिवशी मग ती चांगली 1 किलोच्या आसपास झाली. आणि मग ती 1 किलो जी डाळ होती त्याचं आम्ही पुरण केलं आणि सगळ्यांनी पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या. सी द सॅटिस्फॅक्शन बिहाइंड दिस, की आम्ही लावलं त्याचं ते आलं आणि त्याच्या पुरणपोळी खाल्ली. हा जो एक समाधानाचा भाग आहे ना, तो समाधानाचा भाग तिथं गेल्यानंतर करतो की अरे
म्हणजे 1 किलो जाळीच्यासाठी यांनी हरभरे लावले असतील का, हे तुमचं इथलं माझं तुमचं जे डिस्कशन आहे. तिथं 1 किलो जाळीमध्ये जर काही टन आनंद मिळत असेल तर त्या 1 किलो डाळ काढली पाहिजे. ते का फरक पडतो मला तुम्ही सांगा. म्हणजे आपण तुमच्याकडे किती क्विंटल गहू झाला, आमच्याकडे 10 किलोच गहू झाला, पण आमच्याकडे त्या 10 किलो गहू बरोबर 5 क्विंटल आनंद झाला. काय प्रॉब्लेम आहे? अंडरस्टँड दिस ऑल फर्स्ट. जर आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं ना आयुष्य, तर या छोट्या छोट्या आनंदांना आपण मुक्त आहोत. आपल्याला मला एक प्रवासी असा भेटला माझ्या या 51 वर्षाच्या आयुष्यामध्ये, कि तो मला म्हणाला की मला 21 वर्ष झाले सर की मी 5 वाजायच्या नंतर आयुष्यात कधीच उठलो नाही. बघा किती छान आहे. 21 वर्ष झाले मी 5 वाजायच्या नंतर आयुष्यात कधीच उठलो नाही. पण हे कुणाला सांगावं की आपल्याला 21 वर्ष पूर्ण झाले? तर मला असं वाटलं की अभिजित सर इज द परफेक्ट पर्सन टू हुम आय शुड टेल. म्हणून तू माझ्या करा म्हणला. अरे वा ग्रेट, छान. म्हणजे मी तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो की 21 वर्ष एक सातत्य ठेवणं एवढं सोपं नाही आहे. दॅट यू कुड मॅनेज अँड इट्स वंडरफुल. फक्त मला एक छोटासा प्रश्न, पण तुम्ही 5 वाजता उठून काय करता असं विचारणा प्रश्न. त्या माणसाचं उत्तर ना माझ्या तोंडात मारण्यासारखं उत्तर होतं. त्या माणसाने मला सांगितलं की ते खलिवान घालून बसले. ते म्हणले सर मला 5 वाजता उठल्यानंतर काय करायचं हे अजूनही सुचलेलं नाही, कारण मी आधी व्यायाम करायचो. म्हणजे 21 वर्षापूर्वी पण मी व्यायाम करायचो, तो मी अजून करतोय. त्यामुळे मी तुम्हाला हे म्हणत नाही की मी 5 वाजता उठायला चालू केल्यापासून मी व्यायाम करतो. नाही, मी व्यायाम करतो त्याला 30 वर्ष होऊन गेले. त्यामुळे 5 वाजता उठून काय चालू करायचं हे मला अजूनही कळालेलं नाही. पण मला एखादी गोष्ट कळाली नाही म्हणून चांगली चालू केलेली कशाला बंद करायची, म्हणून मी ती चालू ठेवली. द मॅजिक ऑफ द थॉट प्रोसेस बिहाइंड दिस. वी पीपल नेव्हर थिंक इन दिस वे ना. आपण काय म्हणतो सकाळी उठून व्यायाम करतो, व्यायाम तर त्याच्या आधी करायचं म्हणतो. मग ते का सांगायचं याला चिटकून? आपण कुठलंही उठून कुठेही चिटकवतो, कारण आपल्याला त्याचा पराक्रम क्रिएट करायचा असतो. आणि जो कृतीतून झाला नाही तर बोलण्यातून क्रिएट करून लोकांना सांगायचा आपण. कशासाठी यार? छोडो ना हे सर. तुम्ही लोकांचं काहीतरी सांगण्यासाठी एखादी गोष्ट करत नाहीये, तुम्ही स्वतःला फील करण्यासाठी ती गोष्ट करताय. एकदा आनंद घ्या ना त्याच्यातला. हे रिएक्शन रिस्पॉन्सेस मधून कुठेतरी आपल्याला बाहेर पडावं. दोन्हीच्या पलीकडे म्हणजे रिएक्शन तर नकोच आहे, पण रिस्पॉन्सेस जी गोष्ट आहे ती पण तुम्हाला सांगू का तसा निसर्ग त्याचा त्याचा देश असतो. आपल्याला एखादी गोष्ट सुचते, आपण कोणाचतरी काहीतरी एखादी गोष्ट म्हणतो, कोणाचतरी त्यातून बलं होतं, हे खरं तर आपल्याला पण कोणीतरी सुचवलेली असते. आपल्याला ती कळत नाही. जगाच्या या मोठ्या पसारात काही होऊ शकत. दॅट वन सेंटेन्स. मला माहित नाही तुमच्यातले किती जणांनी किती आतमध्ये पडलं, पण अक्कलकोटचे स्वामी समर्थ 11:59 करू शकतात, पण ते 12 वाजवत नाहीत कुठल्या शिष्याचे. हे जे एक सेंटेन्स आहे, दॅट सेंटेन्स कॅन क्रिएट ह्यूज ह्यूज इम्प्रेशन इन द माइंड्स ऑफ पीपल इफ दे रिअली बिलीव्ह इन सो. कुठेतरी आपल्या मनामध्ये या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे. आज फटाफट फटाफट रिएक्शन द्यायच्या, लोकांना नाराज करून टाकायचं, मला पटत नाही म्हणून मी असं बोललो, हे सांगायचं तुझं पटण्याचं न पटण्याचं काय, तुझं जन्माला येणं तर आम्हाला पटलेलं नाही. बरोबर काहीतरी सांगायचं, कोणाला तरी त्रास द्यायचा, काहीतरी कोणाला तरी असं जगणं अवघड करून टाकायचं कशासाठी? वाय? मला माहित नाही बिल्लो, मी भारतभर फिरलो, खूप लोकांना भेटलो, पण एक जादू तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये जी जादू आहे ना ती या महाराष्ट्रात फार क्वचित, महाराष्ट्राने भारतातच फार क्वचित एखाद्या गावात असं. आपल्याकडच्या लोकांना फार वाटतं की फार घाई आहे तिथं असं, पण मुंबईत एक चैतन्य आहे. मुंबईचा माणूस आहे ना तो त्याचे एक जडणघडण होते ती वेगळी असते आपल्यापेक्षा. आपल्याला फार म्हणजे त्यांनी असं आंब्याचं झाड लावलं आणि त्याला आंबा लागला नाही तर ते सावलीचं झाड म्हणून बसण्याची कुवत असलेली एक मानसिकता आहे ती मुंबईच देते. आपल्याकडे आहे हे काही कामाचं नाही, ते तोडून दुसरं लाव. मग ते एवढं मोठं झालंय त्याच्यात काहीच नाही, तर ऑक्सिजन येतोय आपल्याला, सावली मिळते, आपल्याकडे जागा वाया जाते. आणि सगळ्यात जास्ती जागा वाया गेलेली माणसं आपलीच आहेत. मुंबईचा माणूस एका 10 बाय 10 च्या खोलीमध्ये अख्खा संसार करतो,
आणि तो मजेत असतो. गंमत म्हणजे आमचं घर आम्हाला पुरत नाही असं म्हणत नाही तो. तो अजूनही आमच्याकडे तोडून उरतो. दोन जण आले तर आम्ही राहू शकतो त्याच्यामध्ये असं तू सांगतो आपल्याला. आपल्याकडे ते जमतच नाही. आपल्याला प्रचंड मोठे घर बांधायचं, त्यातून मृत्या छोट्या करून टाकायच्या. समोर आपल्या सगळ्यांच्या रिस्पॉन्सेस रिएक्शन्सला आपल्या स्वतःचा लाईफस्टाईल कारणीभूत आहे. आपली लाईफस्टाईल विचित्र होत चालली आहे. आपण काहीतरी प्रचंड अपेक्षा ठेवून काहीतरी आयुष्य जगतोय आणि त्या अपेक्षा पूर्ती झाल्या नाही की त्याच्यातून राडे करून टाकायचे आजूबाजूचे. तुमच्या आयुष्यात जो प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे तो त्याला सोडवला तो नाही येतो, पण तुमची त्याच्यावर श्रद्धा असली तर. आपला गोल असा आहे की तो आपण क्रिएट केला याच्यावर आपण ठाम आहे, त्यामुळे आपल्याला वाटतं आपणच सोडवलं पाहिजे. आपल्याकडे श्री कृष्णार परमवस्तू नावाची एक संकल्पना आहे, फार महत्वाची आहे. काही केलं की त्याला देऊन टाकायचं, चांगलं झालं तरी वाईट झालं तरी. आपल्याकडे काही वाईट झालं तर श्री कृष्णार परमवस्तू, चांगलं झालं तर मी केलं. एखाद्या गोष्टीचा कर्तृत्व भाव आपल्याकडे घेतला तर त्याच्यातून जसा लोकांची स्तुती मिळते ना, तसेच लोकांच्या टीका पण सहन करावं लागतं. आणि दोन्हीची ती शक्ती आपल्यामध्ये 100% यायला लागते, त्याशिवाय कळणारच नाही आपल्याला काय करायचं. पण मला असं वाटतं ना की आपण रिएक्शन्सवर पहिल्यांदा थोडं कंट्रोल करूया. आपण आपलं फ्लो डिस्कशन चालू ठेवू. मला असं वाटतं की असं व्हायला म्हणजे काल त्या जेव्हा त्या ताई तिथे होत्या, त्या जेव्हा त्यांच्या स्वयंपाकघरात गेल्या, दुपारची 3-3:30 वेळ होती. त्यांच्या इथे 4 एक कार्यक्रम होता. मग त्यांनी सगळ्यांना ते 1:30 पहिलं क्लोज करत असताना सगळ्यांना सांगितलं होतं की 3:30 चहा मिळेल, 4 कार्यक्रम चालू आहे. तेव्हा 3:05 काहीतरी झाले असतील. तर ते किचनमध्ये काम करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या सगळ्या एका साईडला एका ठिकाणी बसलेल्या होत्या. तर त्या तिथे गेल्या आणि त्याच्यातल्या एका स्त्रीचे हात मारून तिला त्या म्हणाल्या, चहा टाकतेस का गं, म्हणजे 10 तयार होईल आपण सगळ्यांना बोलून घेऊ. मला ते शब्द तसेच तसे माझ्या कानात आले. ए जरा चहा टाक, 3:30 काय बसलीस, हे नाही म्हणल्या त्या. त्या म्हणल्या, अगं जर चहा टाकतेस का, 10 होईल मग आपण त्यांना बोलून घेऊ. हो ना, आत्ता टाकते. हा जो संवाद हा का हरवला आहे आपण? आपण ना अगाऊ ऑर्डर्स द्यायला लागलो एकमेकांना. मला असं वाटतं तू हे केलंस तर जास्त बरं होईल असं आपण कधी कोणाला म्हणलं बरं, ए हे कर नाही तर वाटोळू येईल तुझं. ही आपली भाषा म्हणजे नापास झाल्यावर रस्त्यावर येशील हे जे आपण वाक्य आहे, त्याच्यावरची पास झाला तर कलेक्टर होशील हे वाक्य काय हरकत आहे म्हणायला? म्हणजे निगेटिव्ह धमकी देण्यापेक्षा पॉझिटिव्ह एनकरेजमेंट देणं हे आम्हाला का नाही आवडत? आम्ही निगेटिव्ह वृत्तीचीच माणसं आहेत का? म्हणजे फार कमी माणसं पॉझिटिव्ह आहेत. आता मी सी आय एम रनिंग 52 कालाया तस्मेन. जस जसं पुढे सरकत आयुष्य तस जसं अनेक गोष्टी बदलत जातात लाईफ मध्ये. आता मला फार जुने कोणी मित्र वगैरे अभिजित काही केस पांढरे झाले आमच्याशी म्हणत ते होणारच नाहीत का कधीच? कि हा 100 काळे चुळकुळीत केस आहे झाले. पण माझा एक मित्र आहे तो असा नाही आहे. तो फक्त एक सांगितलं एका ठिकाणी खूप जण जमले तेव्हा ते अभिजित बरेच केस म्हणतात. तेव्हा दुसरं हो ना अभिजितचेच आपल्या होते आतापर्यंत ते पण अजून एक जण मला तू लक्षात नाही आलं थोडं पांढरे झाली केस हे सगळे चालू असतात इकडे बसला होता त्याकडे गेलं हे पांढरे झाले की नाही मला माहित नाही. पण अभिजित आमचे कोणाचेच अजून एवढे नाही तेवढे तुझे आहे. आम्ही पॉझिटिव्ह पाहायचं नाही का त्याच्यामध्ये? कारण केसाची काळजी नावाचा जर धडा असेल तर तो क्लास मी अटेंड केलेला नाही. टू बी व्हेरी ऑनेस्ट क्लासेस मी अटेंड केलेला. कारण मला नेहमी असं वाटायचं की याच्या आतमध्ये जे आहे त्याच्यामुळे लोक आपल्याकडे आले पाहिजेत, याच्या बाहेरचं जे आहे त्यासाठी नाही. थिंकिंग इन दॅट वे अँड दॅट्स वॉट आय वॉज वर्किंग ऑन.
म्हणजे घराच्या बाहेर पडत असताना किंवा कुठलाही समज मी तिथं बसलेला असताना तर मला मी डिस्टर्ब वाटलं, तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांशी पण बोलत नाही ते येतात जुन्या विद्यार्थ्यांना खूप छान माहिती आहे की ते थोडा वेळ उभा राहतात, त्यांना लक्षात येते की सर बिझी आहेत, ते निघून जातात, मी पण त्यांच्याशी बोलत नाही. कधी कधी काय असतं की डोक्यात इतका गोंधळ चाललेला असतो की आपण बोलल्यानंतर आपण छान बोलू नाही शकणार असं वाटतं, आणि मग न बोललेलं बरोबर, कारण आपण काही बोलून जातो आणि त्यातून नवीन प्रश्न निर्माण होतात. त्याच्यापेक्षा काय घराच्या बाहेर पडत असताना तुम्ही पिल्लांनो जसं आरशात पाहता ना, पाहता की नाही पाहता, अहो इथं आल्यावर सोडत नाही खालचा आरसा बाहेर. एक केस आला तर तो दाबता तसा. घराच्या बाहेर पडतोय ना तुम्ही जसं आरशात पाहता ना, तसं मी कोणाच्याशीही संवाद साधताना एकदा आत मनात डोकावून पाहत असतो की ते स्थिर आहे का, कारण हा संवाद पुढे कंटिन्यू ठेवायचा आपल्याला. स्थिर नसेल तर मी शांततेने सांगतो आपण उद्या बोलू. तर नवीन प्रश्न निर्माण करायचे नाही आहेत आयुष्यामध्ये, कसंही बोलायचं तुम्हाला माहिती आहे तुम्ही नाही येणार डिस्टर्ब आहेत, तुम्ही नाही आहेत स्थिर, सोडा नका बोलू. आपला घोळ झाला तरी त्याच्याशी बोलायचं पण तो माझ्याकडे आलाय. आर यू दॅट स्टेबल? कारण तो जर त्याचा घोळ घेऊन आला असेल तर तो त्या घोळाला आपण भागाकार करायचा, गुणाकार नाही. म्हणजे त्याला बरं जाऊन आत्महत्याच करो आपले स्कूल, हे आपलं टार्गेट नाही आहे. वी नीड टू मेक इट सेटल यार, कुछ तो करेंगे उसको सेटल करेंगे, कुछ तो कर पाएंगे हम, जरूर कर पाएंगे इफ यू हैव दैट कूल थॉट प्रोसेस ऑफ स्टेबल थॉट प्रोसेस. मग ते रिएक्शन माणूस शक्यतो देत नाही, रेग्युलर संवाद साधता पाहिजे. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती आवडली नाही हे शांततेने सांगण्याची मानसिकता असते, त्यावेळेस ती सांगितली पाहिजे. अत्यंत कूल काम राहून एखादी गोष्ट जिथं रिझॉल्व्ह करायची तिथं ती रिझॉल्व्ह केली नाही, तर जिथं ती रिझॉल्व्ह करायचा तुम्ही प्रयत्न करता तिथं ती स्फोट होतो त्याचा. तिथं आधीच रिझॉल्व्ह करा, त्याच्यात ते विचित्र वायू निर्माण होऊ देऊ नका. मग माणसाचे रिस्पॉन्सेस वाढतात आणि रिएक्शन कमी होतात, प्रतिसाद वाढतो, प्रतिक्रिया कमी होते. अँड लाईफ इज ऑल अबाउट रिस्पॉन्सेस अँड रिएक्शन. एखादी व्यक्ती पुढे जाते कारण त्यांनी सगळ्यांना रिस्पॉन्स दिलेले असतात, एखाद्या व्यक्ती तुझं लोक वाईट बोलतात कारण त्यांनी सगळ्यांना रिएक्शन दिलेले असतात. रिएक्शन देऊ नये असं नाही, स्पॉन्टॅनिटी फक्त पॉझिटिव्हिटी साठी वापरावी असं एक सुंदर वाक्य आहे. स्पॉन्टॅनिटी फक्त पॉझिटिव्हिटी साठी वापरावी, निगेटिव्हिटी साठी स्पॉन्टॅनिटी हे उत्तर नाही. फक्त तो खूप स्पॉन्टेनियसली बोलतो तर तो चांगला बोलतो का? तो चांगला बोलत असेल तर स्पॉन्टेनियसली छान आहे, तो काही बोलत असेल रादर बरळत असेल तर ते नाही चांगलं. समो आय आय बिलीव्ह इन दिस की आपण सगळ्यांनी कुठेतरी या गोष्टीचा विचार करावा. आपल्या लाईफला बघा काय पर्पज आहे आपल्याच्या लाईफला. रिटायर झाल्यानंतर दोघ जण काहीतरी एक मोठं कार्य उभं करताय आणि अतिशय छान अशा दुर्गम भागात असते, म्हणजे खरं तर तिथं काही नाही, 20 किलोमीटर आजूबाजूला दुकान नाही आहे, एकदम सन्नाटा आहे, खूप पाऊस वगैरे पडतो, छान एरिया खूप छान आहे, पण नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर जवळ आहे ब्रह्मगिरीच्या आसपास, अतिशय बेस्ट असं एक कार्य ते उभं करायचा प्रयत्न करतात. मला म्हणलं की सर तुमचं काम खूप मोठं आहे, म्हणलं भव्यतेपेक्षा दिव्यतेला महत्व जास्त असत. मंदिर असा शब्द आहे आपल्याकडं, राम मंदिर बांधतोय आपण ते मंदिर, मंदिर या तीन शब्दाचा लॉ फॉर्म आहे, मंगलता दिव्यता आणि रम्यता हे एका ठिकाणी जिथे येतात दॅट इज कॉल्ड एज मंदिर. मंगलता दिव्यता आणि रम्यता, देर इज नो भव्यता इन दॅट, इज इट? इज देर ए भव्यता? नो, देर इज नो भ दिस वन कॅरेक्टर यूज्ड इन द स्पेलिंग ऑफ मंदिर. भव्यता जी आहे ना ती ठीक आहे ना, असली असली नसली नसली त्याच्याने ते मंदिर होत नाही. मंदिर होण्यासाठी पहिल्यांदा मंगलता दिव्यता आणि रम्यता लागते. भव्यता कॅन अकोमोडेट यू,
मे नॉट केअर ऑर हेल्प यू प्लीज अंडरस्टँड. भव्यतानी अकोमोडेट होऊ शकाल, तुम्ही एकत्र येऊ शकाल तिथं. किती जण याव काय प्रॉब्लेम नाही, आमचं घर खूप मोठं आहे. आता माणसांचे चेहरे पाहून या वाटायला आतमध्ये घरात त्याचं काय. घर लहान असलं तर प्रश्न नाहीये, पण यावं वाटलं पाहिजे ना. तो जो बेस आहे तो बेस हलतोय आता. आणि तुमच्या ना पुढचे हे चॅलेंजेस आहेत पिल्लांना, हे लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा हे जग असं बंद असेल जसं ते आज आहे, हे अजून बदललेलं असेल, हे कदाचित अजून जास्त स्वार्थी झालेलं असेल. आणि तुम्ही जर स्वार्थी जगाला रिएक्शन देत राहिलं ना, तर तुम्ही फक्त आयुष्याच्या शेवटी आपलं आयुष्य अजून एक वाया गेलं एवढंच लक्षात येईल तुमचं. हे रिएक्शन देण्यासाठी आपला जन्म झालेला नाही आहे, हे अनुभवण्यासाठी आपण खाली आलोय. एकतर ते अनुभवून आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं करावं, किंवा जसं आहे तसं स्वीकारावं. हे बदललं पाहिजे, ते बदललं पाहिजे, अजून असंच घडलं पाहिजे. बी कूल फर्स्ट, ती गॅरंटी पाहिजे आपल्याला की 11:59 होऊ देतात, 12 वाजू देत नाहीत. स्वामी 11:59 होऊ देतात पण 12 वाजू देत नाहीत. तुम्ही काय कृष्णावर श्रद्धा ठेवता, रामावर ठेवता, भगवानावर ठेवता, कुठल्याही जाती धर्माच्या कुठल्याही एका संतावर ठेवता किंवा भगवंतावर ठेवता, ते 12 वाजू देत नाहीत हे लक्षात घ्या. 11:59 होऊ देतात, 12 वाजू देत. आणि जर तुम्हाला असं वाटलं असेल की 12 वाजलेले आहेत आपले, तर तुमचं घड्याळ 1 मिनिट पुढे. जगाच्या घड्याळात अजून 11:59 झालेले आहेत. जेवढे आम्ही जास्त इम्पेशंट असतो तेवढे आधी वाजतात ते 12. काहींचे 11 वाजतात, 12 वाजतात. सगळ्यात जास्ती संयम ही जगातली सगळ्यात धैर्याने संयम आहे ज्यांच्याकडे आहे, त्यांना आयुष्यात कधीच काळजी नसते. यु नीड टू कीप ऑनली टू दीज टू थिंग्स, धैर्य आणि संयम, दॅट्स इट. लाईफ जगण्याचे सगळ्यात मोठे 2 दागिने आहेत, हे नसतील तर बाकी ते सोनं चांदी हिरे समर्थ हिरे what you want, that is dhairya ani sayam. आपल्याकडे कुठेतरी कमी पडते, श्रद्धा कमी पडते. आपण जाऊन साईबाबाच्या पायापुढे येतो पण श्रद्धा सबुरी कॅरी आपण आणत नाही. आपण तिथे गेल्यानंतर काय आणायचं असत, श्रद्धा आणि सबुरी आणायची असते. शेगाव गेल्यानंतर घरघर घरात होते म्हणजे काय हे समजून घेऊन यायचं असतं. तसं श्रद्धा सबुरी काय हे समजून घेऊन शेड्यूल परत यायचं असतं. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणजे काय हे अक्कलकडून घेऊन यायचं असतं सोबत. हे जर घेऊन येता येत नसेल तर ती व्हिजिट व्यर्थ आहे. आमचं दर्शन झालं याला महत्व नाही आहे, तुम्ही काय आणलं याला महत्व आहे. हे ब्लेसिंग्स आहे. म्हणजे श्रद्धा सबुरी जर न वाचता आणि न घेऊन येता मी आलो असेल तर मी डोकं टेकवलं नाही, मी फक्त वाकलोय, मी फक्त वाकलोय. ती शरणागती आहे का, डोकं टेकवण्याच्या माग असा भाव असतो की मी डोकं टेकवलंय का. मी डोकं टेकवलं असेल तरी डोकं टेकवून उपयोग नाही, कारण तो मी आहे. मी उर्दू शेर खूपदा अनेकांना सांगतो, वो सजदा ही नाही जिसमें होश रहे सर उठाने का. सजदा म्हणजे नमस्कार. वो सजदा ही नहीं जिसमें होश रहे सर उठाने का. जर एखाद्या माणसाला डोकं वर उचलायचा होश बाकी असेल, ती शुद्ध असेल, तर त्या नमस्काराला नमस्कार म्हणत नाही. ती शुद्ध पण हरवली पाहिजे असा तो 100% सरेंडर्ड नमस्कार पाहिजे. आमचा तो प्रवास होत नाही आहे, जे एक्सपिरियन्सेस घ्यायचे तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. आम्ही अनेक गोष्टी वाचतो आणि सहज पुढे निघून जातो, आम्ही त्याच्या डेप्थ मध्ये उतरत नाही. तुमच्या समोर ती गोष्ट आली याचा तुमच्या आयुष्याशी काही संबंध आहे का हे चेक करायला पाहिजे. आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड यस्टरडे, योगेश वॉज रायटिंग दिस डे बिफोर यस्टरडे व्हेन आय सॉ हिम. आय आस्क्ड हिम की क्यों लिख रहे
नाही सर, मला लिख ना त्याचा त्याचा काहीतरी उपक्रम होता त्याच्या डोक्यात काहीतरी. ठीक आहे, मी काय म्हणलो नाही, ते सचिन सर आणि त्यांनी दोघांनी मिळून ते काहीतरी लिहिलेलं. पण त्याचा संबंध होते की आता मला माहित नाही कालपासून किती जणांनी वाचलं, पण जेवढ्या जणांनी वाचलं तेवढ्या जणांपैकी किती जणांनी त्याला विचारलं याला फार महत्व आहे. केरोसिन काय आहे, नक्की उपक्रम कसा आहे, आम्ही काय करतो माहिती का, हे आमच्यासाठी आहे का आमच्यासाठी नाही, जे तुमच्या समोर फ्लॅश आहे ते तुमच्यासाठी आहे, मग तुम्ही त्यातलं काय घ्यायचं डिपेंड्स. म्हणजे कसं आहे की माझ्या समोर खूप पदार्थ ठेवलेले आहेत, म्हणजे हे पदार्थ माझ्यासाठी आहेत का, हे पदार्थ माझ्यासाठी ठेवूनही माझा कंट्रोल आज माझ्यासाठी आहे, हे डिपेंड्स. हे पदार्थ ही मला खाण्याची संधी आहे, हे पदार्थ खाण्याची संधी आहे का माझा कंट्रोल वाढवण्याची संधी आहे, हे माझ्यावर डिपेंड आहे. हा माझा दृष्टिकोन आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, म्हणजे भव्यता पाहिजे का दिव्यता पाहिजे हा तुमचा दृष्टिकोन ठरणार. म्हणजे 10 मजली बिल्डिंग आहे याला महत्व आहे का, एकच खोली आहे पण प्रसन्न वाटत त्या याला महत्व आहे. आपल्याला जर प्रसन्न बनवायचं असेल तर आपण कॉन्शियसली एखादी गोष्ट बघितली तेव्हा हे बदल घडतील सगळे. तुम्हाला भेटलं नाही तर करमत नाही असं जेव्हा तुमचे मित्र मैत्रिणी तुमच्या आजूबाजूला की अरे कसं, म्हणजे सगळ्या जणांचा एक भाव निर्माण होईल की तुम्ही आधार आहात, त्या दिवशी ते आयुष्य अधिक योग्य रीतीने पुढे चाललंय असं लक्षात येईल. दे मे फील इन दिस वे की नाही आज काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणून सगळेजण तुम्हाला भेटतायत, प्रचंड प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला भेटतायत, तुम्ही कशा आहात. म्हणजे आपल्याकडे अनेक विद्यार्थी आहेत की जे की सर आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम नव्हते तेव्हा आम्ही तुमच्याकडे कधीच आलो नाही, पण जेव्हा आयुष्यातले प्रॉब्लेम वाढत गेले तेव्हा आम्हाला इन्स्टिट्यूट सोडून दुसरं कुठलंच नाव आठवलं नाही. ठीक आहे ना, म्हणजे तो काही प्रश्न नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही, तुझा त्याही वेळेस आमच्यावर अधिकार होता, आजही आमच्यावर अधिकार आहे. आमचं कधीच हे म्हणणं नव्हतं की तू मधल्या त्या चांगल्या दिवसात आम्हाला का भेटला नाहीस, वो चाहता है वैसा होता है. आयुष्य इतकंच छान आहे. आणि तू परवा कुठे गेला होता, काल कुठे गेला, मध्ये 2 वर्ष तू इथं, जो माणूस अनेक वर्षानंतर तुम्हाला भेटला तेव्हा तुला मजेत आहेस ना बाळा, एवढंच विचारा कुठं गेला होता आणि तुला तर आमची आठवण नाही, काका मार बर तू. सी हे सगळं मिळून आयुष्य आहे, हे सगळं आहे. तुम्हाला वाढलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी पर्पज आहे, तुमचं ताट भरलेलं आहे. ते मीठ वाढलेलं असतं त्याच्यामध्ये, ते वाढलंय म्हणून मिसळायचं नसतं, लागलं तर मिसळायचं असतं. ही अक्कल यायला लागते जेवायच्या आधी, तसे जगायच्या आधी पण एक अक्कल यावी लागते की याच्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी मिसळायच्या म्हणून नाही आहे, टेन्शनच्या गोष्टी आहेत, काही अशा विचित्र गोष्टी, त्या उचलून आपल्या भाजीत कालवायच्या नाही आहेत. ठीक आहे ना, राहू दे बाजूला, काय प्रॉब्लेम. आपले पूर्वज मिठाचा वापर करायचे नाही, त्यांनी मीठ वाढून घ्यायचे, कारण जर एखाद्या पदार्थात ते कमी असेल तर करणाऱ्याला हे सांगायचं नसतं की मीठ कमी आहे, त्यात ते मिसळून घ्यायचं असतं, पुढे जायचं असतं, म्हणून मीठ वाढलेलं पाहिजे. पण प्रॉब्लेम असा असतो की बऱ्याच वेळेस 95% वेळेस ते मीठ वाढलेलंच असतं, म्हणजे घातलेलं असतं त्या पदार्थांमध्ये, त्या मिठाचा उपयोग म्हणजे हात धुताना त्याचा उपयोग करून घ्यायचा, म्हणजे त्याचा उपयोग तर करायचा, वाया नाही जाऊ द्यायचं. पण दरवेळेस ते मिसळच